नमस्कार फिनिश एज्युकेअर मध्ये तुमचं स्वागत आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास या धड्यातील दुसऱ्या भागात आपण प्र, सर्वप्रथम नियतकालिके ह्याच्याबद्दल शिकणार आहोत ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रण साहित्य म्हणजे नियतकालिक आता नियतकालिक कसं का रोज नाही होत वा ते सात दिवसांनी किंवा मासिक असतं किंवा साप्ताहिक असतं द्विमासिक असतं त्रैमासिक असतं किंवा वार्षिक पण असतं असे काही काळाने ते प्रसिद्ध होतात किंवा त्याच्यानंतर ते प्रसारित होतात आणि त्याच्यानंतर आपण ते वाचू शकतो काही एक आठवड्यानंतर होतात काही पंधरा दिवसानंतर होतात काही महिन्यानंतर होतात त्याच्यामध्ये पण वेगवेगळी माहिती दिलेली असते त्याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे अनियतकालिकांचे प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो की असं आपण सांगू शकत नाही कधी येणार मग ते सुद्धा पण असतात ते एक तुम्ही इंग्लिशमध्ये आपण त्यांना मॅग्झिन म्हणतो किंवा नियतकालिक असं म्हणतो ते काही काही आहेत ते ठराविक काळानंतर येतात त्याचे आपण माहीत असतं की कुठल्या दिवशी येणार काहींचं काही टाईम ठरलेलं नसतं ते कधीही प्रसादित प्रकाशित करू शकतात आता आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांची तंत्रिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत की तुम्हाला आता माहीत असेल की प्रत्येक जे वर्तमानपत्र आहे त्याचा तुम्हाला आता ॲप भेटेल किंवा त्याचं एक वेबसाईट पण आहे वेबसाईट पण आहे मग त्याच्यावरती पण जाऊन आपण पेपर वाचू शकतो बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केले नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती साप्ताहिक महत्त्वाचा आहे की बाळशास्त्री जांभेकर यांनी कुठला सुरू केला होता दीर्घदर्शन के आणि त्यानंतर प्रगतीसुद्धा एक खूप महत्त्वाचं नियतकालिक आहे किंवा साप्ताहिक आहे साप्ताहिक म्हणजे एका सप्ताहानंतर येतं की एका आठवड्यानंतर येतं त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवालकर प्रगतीचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवालकर आणि दिग्दर्शनचे होते बाळशास्त्री जांभेकर त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विषयांची विविध विपुल लेखन केले आहे मग जर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करायचा असेल त्या काळी कसा अभ्यास करायचा आहे हे जर बघायचं असेल तर आपण ते नियतकालीन वाचलं पाहिजे आधुनिक काळात भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निग निघत आहेत उदाहरण मराठ भा मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका हे सगळे नियतकालिक आहेत ते आपण जर वाचले नियमित बघितले मग त्याच्यामध्ये आपल्याला भा इतिहासाविषयी भरपूर माहिती भेटते आता वरील उदाहरणाव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवर इतिहास संतुषनाची निगडीत असणारी संस्था विद्यापीठे मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये नियतकालिके प्रकाशित करत आहेत मग तुम्हाला आता भेटेल नॅशनल जॉग्रफीचे पण असतात किंवा असे खूप सारे इतिहासावरती आ आधारित असे नियतकालिक का आहेत त्याची त्याची माहिती तुम्हाला इंटरनेटवरती भेटेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आता वेबपत्रिका आधुनिक नियतकालिकांमध्ये वेबपत्रिका प्रका प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकेचा समावेश होतो त्यामध्ये इतिहास हा प्राधान्याने विषय असतो वेब न्यूज पोर्टल्स आता वेब न्यूज पोर्टल्स म्हणजे काय की आपल्याला काही वेबसाईट आहेत न्यूज पोर्टल्स आहेत वेबसाईट आहेत त्यावरती जाऊन आपण माहिती घेऊ शकतो ते इंटरनेटवरती असे नियतकालिक प्रसिद्ध करतात आणि काही वेळानंतर ते लिहित असतात तुम्हाला विकिपीडिया माहीत असेल किंवा वेब चॅनल्स आहेत यूट्यूबवरती पण तुम्हाला काही व्हिडिओ भेटतात जसा मी पण आता हा व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजणार इतिहास समजणार असे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील किंवा खूप सारे तुम्हाला डॉक्युमेंटरी भेटतील ते तुम्ही बघून लघुपट भेटतील ते तुम्ही बघून इतिहास शिकू शकता मी हे इंटरनेटवरती येतात वेबवरती येतात वेब म्हणजे इंटरनेट इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिलेला आहे तर खूप सारा तुम्हाला माहिती इंटरनेटवरती सुद्धा भेटेल आता आकाशवाणी स्वतंत्रपूर्व काळखंडात एकोणीसशे चोवीसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी किंवा आय बी आय बी सी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे खाजगी रेडिओ केंद्र सुरू केले पहिलं खाजगी होतं ते भारतामध्ये आकाशवाणी आकाशमध्ये आकाशामधून वाणी ऐकायला येते आपल्याला म्हणून आकाशवाणी त्याला म्हणतो आपण वाणी म्हणजे आवाज नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस सर्वात प्रथम काय होतं की स्वतंत्रपूर्व काळात एक प्रायव्हेट कंपनी होती त्या कंपनीचं नाव त्या कंपनीचं नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने ते आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस की आठ जून एकोणीसशे छत्तीसला रोजी कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ कंपनीचं नामकरण आठ जून एकोणीसशे छत्तीसला ऑल इंडिया रेडिओ असं झालं ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारत भारतात चालणारं रेडियो भारत स्वतंत्र झाल्यावर ऑल इंडिया रेडिओ भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यात एक भाग झाले अजूनही त्याचाच भाग आहे ते शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे त्या सुरुवातीला स्वरूप होता ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून आकाशवाणी हे नाम नाव दिल्यात आले हे लक्षात ठेवा की नरेंद्र शर्मा यांनी नाव सुचवलं होतं आकाशवाणी आकाश जसं आकाश मी तुम्हाला सांगितलं आकाशामधून आपल्याला वाणी ऐकू येते त्यासाठी कुठली वायर वगैरे काय नसते रेडिओमध्ये आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात जर तुम्ही रोज आकाशवाणी जर ऐकलं तर तुम्हाला समजणार वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यामध्ये सादर केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी कामगार युवक आणि स्त्रिया यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी याच्यासाठी खूप वेगवेगळ्या मा त्यामध्ये माहिती दिलेली दि दिली असते ते आपण वाचलं की तुम्हाला भरपूर माहिती भेटू शकते विविध भारती विविध भारतीमध्ये विविध ज्या भाषांमध्ये आपल्याला महत् माहिती भेटते विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे चो चोवीस भाषा आणि एकशे स शेहेचाळीस बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाली आहे जसे रेडिओ मिरची बिग एफ एम रेड एफ एम असे खूप तुम्हाला रेडिओ च चा, चॅनल दिसतील त्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती किंवा मनोरंजन भेटेल तस तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झाले त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या की पहिल्या ते मा फक्त माहिती द्यायचे किंवा त्यामध्ये फक्त मनोरंजन असायचे किंवा शेतकऱ्यांविषयी माहिती असे असायचे नंतर तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीसपासून न्यूज बुलेटिन म्हणजे काय बातम्या द्यायला लागले रेडिओवरती पण तुम्हाला बातम्या भेटतात ते सर त्याची सुरुवात झाली तेवीस जुलै स एकोणीसशे सत्तावीसमध्ये आता दूरदर्शन दूरदर्शन म्हणजे दूरवरून आपल्याला दर्शन भे भेटतं जसं समजा मी मुंबईमध्ये एका जे दूरदर्शनचं ऑफिस आहे तिकडून जर माहिती पाठवली तर तुम्हाला जिकडे जिकडे तुम्हाला ते टी व्ही दिसणार टी व्ही असणार दूरदर्शन जिकडे जिकडे आहे तिकडे तुम्हाला माहिती भेटणार ती किंवा ते टी व्हीवरती दिसणार म्हणून त्याला दूरदर्शन असे म्हणतात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एक एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर स राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले हे तारीख तुम्ही लक्षात ठेवा की पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी दिल्ली दूरदर्शनाचं स्थापना झाली होती किंवा उद्घाटन झालं होतं महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी रंगीत दूरदर्शनाचे आगमन झाले रंगीत म्हणजे कलर टी व्ही पहिलं ब्लॅक अँड व्हाईट होतं आता कलर टी एक व्ही ते कधी सुरू झालं आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एकोणीसशे एक्याण्णवमध्ये परदेशी व विदेशी खाजगी कंपन्यांचे केबल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मिळाली त्याच्या आधी फक्त सरकारी कार्यक्रम होते किंवा सरकारी चॅनल होते आता जर आपण बघितलं तर प्रायव्हेट चॅनल पण आहेत झी स्टार हे सगळे प्रायव्हेट चॅनल आहेत हे झी स्टार हे सगळं झी तर भारताची आहे प्रायव्हेट स्टार तर बाहेरची कंपनी आहे मग त्याच्यानंतर त्यांना पण इकडे हक्क भेटला की तुम्ही पण तिकडे कार्यक्रम दाखवू शकता भारतामध्ये ते झालं एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आज आज मी तिला भारतीय प्रेक्षकांसाठी शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत शंभर तर खूप कमी नंबर आहे असे खूप साऱ्या वाहिन्या उपलब्ध आहेत ते वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे वे मनोरंजन जसे चित्रपटांसाठी वेगळी वाहिनी आहे बातम्यांसाठी वेगळी आहे पहिलं सगळं एकच होतं किंवा खेळांसाठी वेगळी आहे स्टार स्पोर्ट्स हे सगळे खेळांसाठी आहे बातम्यांसाठी वेगळे जसे ए बी बी माझा आय बी एन लोकमध्ये सगळे बा बातम्यांसाठी आहे तसं मनोरंजनासाठी झी झी मराठी असे वेगवेगळ्या वाहिन्या आहेत त्याच्यामधून वेगवेगळी माहिती आपल्याला भेटते मग तसं आपल्या देशामध्ये असा विकास होत गेला दूरदर्शनमध्ये तर प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय गरज आहे प्रसारमाध्यमं आपल्याला कशाला पाहिजेत माहितीची मुक्त प्रवाह समाजासाठी पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते की माहितीचा मुक्त प्रवाह की सर्वांना माहिती भेटली पाहिजे जर सरकारच्या हातात असेल तर सरकार त्यांना जी द्यायची भांती तीच देणार प्रसारमाध्यमे काय करतात शोध करतात आणि जी माहिती सर्वांना प पोचली पाहिजे ती माहिती आपल्यापर्यंत पाचवतात आपल्यापर्यंत पाठवतात अग्रलेख विविध सादरे पुराव्या आप... एक विविध सदरे पुरवणे हे वर्तमानपत्रांचे अभिज अविभाज्य भाग आहे असतात वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले मत मांडत असतात तर तुम्हाला माहीत असेल की वाचक संपादकाला पत्र लिहू शकतात त्यांच्या ज्या समस्या आहेत ते सांगू शकतात मग ते जर आपण वाचल्या मग आपल्याला समजणार की काय सम काय समस्या आहेत लोकांना आणि सरकारपर्यंत पण ते पोचणार लोकशाही अधिक सुदृढ होण्याच्या वर्तमानपत्रे मदत करू शकतात दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याचे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी याच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले दृकश्राव्य म्हणजे काय आपल्याला समोर दिसतं टी व्हीमध्ये आपल्याला समोर दिसतं की काय घडतंय वर्तमानपत्रामध्ये तर दिसत नाही आपल्याला ती बातमी दिलेली असते त्याला आपण खरं मानतो किंवा जे दुसरं आपलं हे आहे रेडिओ आहे त्याच्यामध्ये पण फक्त आपल्याला ऐकू येतं दिसत नाही पण आपण दूरदर्शन किंवा टी व्हीमध्ये आपल्याला दिसतं ऐकू पण येतं आणि दिसतं पण मग त्याच्यामध्ये त्याचं खूप जास्त महत्त्व आहे मग ज्या मर्यादा आहेत ते सगळ्यात त्यांनी ओलांडून टाकल्या मग प्रत्यक्ष काय घडले हे आपल्याला समजणार किंवा जे लाईव्ह आपण बोलतो की मॅच दिसते रेडिओमध्ये तुम्ही क्रिकेटची मॅच ऐका आणि टी व्हीमध्ये बघा मग बघण्यामध्ये आपल्याला जास्त समजतं की काय चाललंय जनतेला एखाद्या घटनेचा दे आखो देखा हाल आखो देखा हाल म्हणजे काय घडते ते समोर आपल्याला दिसतं मग त्यासाठी दूरदर्शन हा पर्याय आहे त्याशिवाय दुसरा पर्याय अजून तर उपलब्ध झालेला नाही आता इंटरनेटवरती पण आपल्याला दिसतं प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आता प्रसारमाध्यमांमध्ये मादे जी माहिती आपल्याला भेटते त्याला डोळे टाकून आपण खरं मानायचं नाही त्याची चिकित्सा करायची की खरं ऐका नक्कीच खोटा ऐका किंवा आपल्याला जे मेसेज येतात व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही मेसेज येतात ते आपण कधीच कर माना खरे मानायचे की नाही खरे नाही मानायचे की खरेच असतील त्याची आपण चिकित्सा केली पाहिजे परत एकदा जाऊन ते तपासलं पाहिजे तरच आपण खरं मानायचं आता आपण एक इथे एक उदाहरण बघूया की कसा चुकीची माहिती पसरवली गेली आणि त्याच्यामुळे काय परिणाम झाले आता प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आप आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असलीच असे नसते की प्रत्येक वेळी आपण म्हणू शकत नाही की माहिती खरीच आहे खोटी पण असू शकते आपणास ती तपासून घ्यावी लागते अधिकृत बातम्या प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे आता आता स्टर्न नावाच्या एक जर्मन साप्ताहिकेने ॲडॉफ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशित कंपन्यांना विकल्या मग त्यांनी सांगितलं की ही ॲडॉफ हिटलरची डायरी आहे त्यांनी स्वतःच्या हातातून हा मस्कर हाताने हा मजकूर लिहिला आहे ते त्यांनी विकत घेतले आणि खूप वेगवेगळ्या बा जे प्रसारमाध्यम होते त्यांना विकले नंतर समजलं की ही जी डायरी होती ती चुकीची होती इतर प्रकाशित कंपन्यांना विकल्या हिटलरचं या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळालेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे प्रसारमाध्यमामध्ये मिळणारी माहिती वाचता वापरताना आपण काळजी घ्यावी लागते कि आपन वा होते वा खर खर है की आपण जेव्हा वाचतो तेव्हा बघायचं की खरं नक्कीच खरं आहे की नाही त्यानंतर जर चुकीची माहिती आपल्याला भेटली तर खूप वेगळे परिणाम होऊ शकतात त्यासाठी आपण आधी तपासलं पाहिजे की बरोबर आहे की नाही संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आता वर्तमानपत्रामध्ये किंवा नियतकालिकेमध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये काय आपल्याला संधी उपलब्ध आहे ते आपण आता बघणार आहोत वर्तमानपत्राच्या रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायचे असतात हे काम करत असताना बातमी मागची बातमी बातमी मागची बातमी म्हणजे काय की आज जी बातमी घडते ती आजच नसते घडलेली त्याच्यामागे काही पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी आपल्याला शोधावी लागते तसं आज जर आपल्या देशामध्ये काय स्थिती आहे त्याच्यासाठी इतिहासामध्ये काही ना काहीतरी घडून गेलेलं असतं ते आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आज आपल्या देशामध्ये ज्या ज्या समस्या आहेत जसं भारत भारत आणि पाकिस्तानमध्ये जे छोटे छोटे युद्ध होत असतात काश्मीरच्या मुद्द्यावरून त्याच्या मूळ खूप मागे आहे जसं एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा त्याच्या आधीपासून त्याची हे आपल्या देशामध्ये चालू आहे आज जर आजची जर स्थिती आपल्याला समजायची असेल मग त्याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मग मा त्याच्यामध्ये इतिहासकारांना खूप संधी उपलब्ध असते मग मा बातमी मागची बातमी सांगावी लागते अशा वेळी वर्तमानपत्रांची वर्तमानपत्रांना इतिहासाची इतिहासाची गरज पड पडते एखाद्या बातमीचे सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशी स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडल्यास घडले असल्यास वर्तमानपत्रामध्ये ती बातमी चौकटीत देऊन छापतात की आधी अशी घडलेली आहे बातमी ते दाखवतात समजा आता आज भूकंप झाला मग असा भूकंप कुठे झाला होता महाराष्ट्रात त्याच्यानंतर काय झालं होतं त्याच्यानंतर काय सरकारने केलं होतं हे सगळी बातमी त्यामध्ये दिलेली असते तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं वर्तमानपत्रांमध्ये सदरापर्यंत पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी काय झाले असे वेगळे त्यामध्ये एक बातमी येते की समजा आजच्या दिवशी शंभर वर्षापूर्वी काय झालं होतं पन्नास वर्षापूर्वी काय झालं होतं त्याची पण वर्तमानपत्रामध्ये बातमी येते ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात या प्रकारच्या सदरामधून आपणास भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना समजतात भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते की भूतकाळामध्ये काय झालं होतं ते आज आपल्याला समजतं की राजकीय समस्या कशा होत्या तेव्हा आर्थिक स्थिती कशी होती हे आज आपल्याला समजतं मग म्हणून इतिहासकारांना खूप वाव आहे त्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना खूप नोकऱ्या भेटू शकतात आता काय काय येतं बघा इतिहासामध्ये काय येणार लेख येणार इतिहासिक ऐतिहासिक लेख येणार किंवा सदरे येणार आग्रलेख येणार बातम्या येणार आढावा येणार हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं वर्तमानपत्रेम वर्तमानपत्रांमध्ये वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी विशेष पुरवण्या काढाव्या लागतात की समजा आपल्या देशाला स्वतंत्र होऊन समजा सत्तर वर्ष झाले किंवा साठ वर्ष झाले पन्नास वर्ष झाले असे जेव्हा एक वेळ येते तेव्हा आपण काय करतो त्या घटनेबद्दल अधिक माहिती देतो त्यासाठी वेगळ्या पुरवण्या काढतो किंवा विशेष अंक काढतो किंवा कुठला नेता असेल त्याची जयंती असेल मग जयंतीला समजा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाले मग त्या नेत्याबद्दल आपण खूप माहिती देतो त्यासाठी एक नवीन पेपर येतो किंवा एक विशेष अंक येतो त्या विशेष अंकामध्ये त्या माणसाबद्दल किंवा त्या घटनेबद्दल खूप सारी माहिती दिलेली असते मग त्यासाठी पण इतिहासकारांची खूप गरज लागते त्यांना उदाहरण एकोणीसशे चौदामध्ये पहिला महायुद्ध सुरू झाले ते एकोणीसशे च सॉरी दोन हजार चौदामध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली मग दोन हजार चौदामध्ये पहिल्या महायुद्धाबद्दल किंवा प्रथम महायुद्धाबद्दल खूप सारी माहिती आपल्याला वर्तमानपत्रामध्ये भेटली मग त्यासाठी ते विशेष अंक काढतात या युद्धाचा सर्वकाश आढावा घेणारी पुरवणी काढताना या घटनेचा इतिहास माहिती असावा लागतो मग त्यासाठी इतिहासकारांची त्यांना मदत घ्यावी लागते एकोणीसशे बेचाळीसमध्ये चले जाव आंदोलन सुरू झाले त्याचा एको दोन हजार सतरामध्ये त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मग दोन हजार सतरामध्ये जे पेपर होते त्यांनी चले जाव या आंदोलनाबद्दल अधिक माहिती दिली मग त्याच्यासाठी त्यांनी विशेष अंक काढले अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख आग्रलेख दिनविशेष आढावा त्याद्वारे घटनेचा वेध घेतात त्यावेळी इतिहासाचा अभ्यासाचा उपयोग पडतो मग तेव्हा त्यांना इतिहासकारांची गरज लागते आणि इतिहासकारांना त्यामध्ये खूप नोकऱ्या भेटू शकतात वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या शब्दकोडे तयार करून ते सोडवण्याचा प्रयत्न करा आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो उदाहरण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा त्यानंतर प्रधानमंत्र्यांचे स्वतंत्र दिनानिमित्त भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजू सम... 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 समाजासाठी काय उपयोग आहे हे हो आपण जाणू शकतो समकालीन परिस्थिती समजू शकतो त्याच्यामधून समजा दरवर्षी पंतप्रधान आपले जे कोण पंतप्रधान असतील ते, ते दरवर्षी लाल किल्ल्यावरून भाषण देतात पंधरा ऑगस्टला मग त्या भाषणामध्ये ते त्या देशामध्ये काय समस्या आहे त्या समस्येसाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे आणि पुढे आपली वाटचाल कशी असली पाहिजे ह्याची माहिती देतात मग मा आपण जर हे आकाशवाणी काय करते सर्व भाषणं त्यांनी संग्रहामध्ये ठेवलेले आहेत मग आज जर आपल्याला पन्नास वर्षापूर्वी पंतप्रधान काय बोलले होते ह्याची जर माहिती घ्यायची असेल मग आपण आकाशवाणीच्या वेबसाईटवरती जाऊ शकतो किंवा त्यांच्याकडे सम त्यांच्याकडे जाऊन आपण ती माहिती घेऊ शकतो मग ते जर आपण त्यांची जे भाषण ऐकलं मग आपल्याला त्या काळी त्या समकालीन कायच आपल्या देशामध्ये समस्या होत्या ह्याची माहिती भेटेल आता एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्राने बजावलेली कामगिरी महत्त्वाची शिक्षकांकडून मिळवा आता एकोणीसशे बेचाळीसमध्ये सरकारने पूर्ण निर्बंध आणले होते भरपूरशा आपल्या नेत्यांना अटक केली होती मग भूमिगत रेडिओ म्हणजे छुप्या जागेतून रेडिओ चालायचे मग त्या जागेत रेडिओमधून मा भरपूरशा माहिती आपल्याला भेटायच्या सुभाषचंद्र बोस जेव्हा भारतातून बाहेर गेले होते ते इटलीमध्ये किंवा जर्मनीमध्ये जापानमध्ये गेले होते भारताचं स्वतंत्र मिळवण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घेण्यासाठी गेले होते मग त्या देशांमधून ते आपल्या लोकांना माहे आपल्या लोकांशी सं संवाद साधायचे मग त्या रेडिओमधून संवाद यायचा मग ह्याच्यासाठी भूमिगत रेडिओ होते ते सरकारला पकडता नाही यायचे आकाशवाणीतील काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासांची गरज लागते राष्ट्रीय नेत्यांची जयंती पुण्यतिथी एखाद्या ऐतिहासिक घटनेस एक वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष या यापेक्षा या पटीने जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याला आकाशवाणीमध्ये आपण कार्यक्रम ठेवतो की समजा महात्मा गांधींची जयंती असेल मग महात्मा गांधीविषयी चर्चा करण्यासाठी आपण कार्यक्रम ठेवतो मग का महात्मा गांधीविषयी कोणाला माहीत असेल इतिहास करायला माहीत असेल मग आपण इतिहास करायला बोलवतो त्यासाठी चर्चा करण्यासाठी घटनेची माहिती लागते राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांची इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आकाशवाणीवरही दिनविशेष चर्च कार्यक्रम प्रसारित होतात की दिनविशेष की आजच्या दिनाचं विशेष काय समजा आज काही महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचा दिवस आहे मग त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपण इतिहासकाराला बोलवतो मग त्यांना खूप संधी उपलब्ध आहेत दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहण्याकर वाहिन्या करतात दूरदर्शनावरील रामायण महाभारत आणि पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज राजा शिवछत्रपती आणि ऐतिहासिक मालिकांचा फार मोठा प्रक प्रेक्षकवर्ग आकर्षित होतो की जेव्हा रामायण महाभारत आपल्या टी व्हीवरती यायचे किंवा राजा शिवछत्रपती आतासुद्धा ते स्वराजरक्षक रक्षक ही जी मालिका येते त्याच्यामधून आपल्याला टी व्हीवरती संभाजी महाराजांचा इतिहास समजतो मग त्याच्या आधी राजा शिवछत्रपती ही जी मालिका यायची त्याच्यानंतर त्याच्या आधी भारत एक खोज की भारताचे पूर्ण इतिहास भारत एक खोज या मालिकेमध्ये यायचं मग ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला माहिती भेटते की भारताचा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो मग दूरदर्शनावरून आपल्याला इतिहासाची माहिती भेटते हे जी सगळी गोष्ट आहे समजा समजा आपण कुठलाही कार्यक्रम बनवतो आहे संभाजी महाराजांवरती किंवा शिवाजी महाराजांवरती मग त्या कार्यक्रमासाठी आपल्याला खूप खूप संशोधन करावं लागतो मग त्याच्यासाठी इतिहासकाराची गरज लागते त्यांना रामायण महाभारत सारख्या मालिका निर्मिती करताना तत्कालीन वातावरण आज रामायण महाभारत आपण जेव्हा निर्मिती करतो मग त्या काळाचं आपल्याला वातावरण तयार करावं लागतो वेशभूषा त्यानंतर राही राहणीमान भाषा या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो मग त्यासाठी जाणकार लागतात जास्त करून इतिहासकारांना त्यामध्ये खूप संधी भेटते त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आधुनिक काळात डिस्कवरी नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री यासारखे चॅनल्स प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरातील इतिहासाचा खजिना आपल्यासमोर उपलब्ध आहे तुम्ही जर बघत असाल नॅशनल जॉग्राफी बघत असाल हिस्ट्री टी व्ही बघत असाल त्यामध्ये पण खूप असे का कार्यक्रम येतात इतिहासावर आधारित कार्यक्रम येतात ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला भरपूरची माहिती भेटू शकते त्याद्वारे लोकांचे जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळ इतिहासाच्या निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते उदाहरण कर्तृत्वान स्त्री पुरुष खेळाडू सेनानी इत्यादी त्यांची पण माहिती आपल्याला दिली जाते कारण ते अजून रंजक झाले पाहिजेत लोकांनी अजून बघितले पाहिजेत मग त्या सर्वांसाठी आपल्याला इतिहासकाराची गरज आहे कारण इतिहासकारालाच खूप अधिक माहिती असते त्याखेरीज वास्तू किल्ले साम्राज्यांचे उद उदय उदयास्त इतकेच नव्हे तर पाक इतिहासावरील मालिकाही लोक उत्साहाने बघतात उत्सुकतेने बघतात आप वरील सर्व क्षेत्रामध्ये इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते मग इतिहासकारांना खूप संधी उपलब्ध आहेत आता भारतातील प्राचीन व अवर्चित काळात इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेले भारत एक खोज की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया त्या पुस्तकावर आधारित श्याम बेनेगल यांनी एक, एक कार्यक्रम चालू केला होता त्या कार्यक्रमाचं नाव आहे भारत एक खोज जसं सं छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित एक आता मालिका येते स्वराज रक्षक संभाजी तसंच नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये भारताचा प्राचीन काळापासून ते आवडचीन काळापर्यंत पूर्ण इतिहास मांडला होता मग त्या पुस्तकावर आधारित एक मालिका यायची त्या मालिकेचं नाव आहे भारत एक खोज भारताच्या प्राचीन आणि आवडचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेचे प्र प्राचीन काळ ते अवर्चीन काळात सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवरील मालिका सरस ठरते त्यांनी त्या काळात कशा का वेशभूषा होत्या त्या काळात काय इतिहास होता, का होता सर्व गोष्टी त्यांनी मांडल्या हडप्पा संस्कृती वैदिक काळ रामायण महाभारताचा महाभारत महाभारत मौर्य कालखंड तुर्क अफगाण मुघलांचा आक्रमण मुघल कालखंड आणि मुघल भाष्याचे योगदान भक्ती चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाजसुधारणा चळवळ स्वतंत्र संग्राम अशा अनेक त्याच्यामध्ये ब असे अनेक कार्यक्रम त्यामध्ये आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुघलांचा इतिहास रामायण महाभारत सर्व गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत सुधारणा चळवळी आणि संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडलेल्या गे मांडल्या गेला या मालिकेत नाट्य लोककला प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन शेठ प्रास्ताविक व अन्यवार्थ सांगत असे की त्याच्या असं असं त्या माल अशी ती मालिका होती की नेहरू स्वतः आपल्याशी बोलत आहेत मग नेहरूंची वेशभूषा असणारा एक त्यामध्ये एक ॲक्टर असायचा एक अभिनेता असायचा तो सादरीकरण करायचा तो सांगायचा की असं असं आपल्या देशामध्ये घडलं त्यासाठी द्या, अजून लोक ते उत्सुकतेने पाहायचे नेहरूंच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका संपूर्ण भारतात वाखलली गेली हे खूप प्रसिद्ध झाली मालिका आजही तुम्हाला इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती या मालिकेबद्दल भेटेल तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता